नमस्कार मित्रांनो आज आपण आर्डिओनोला प्रोग्राम करण्यासाठी एक्सओडी आय डीचा वापर करू एक्सओडीमध्ये स्क्रॅचप्रमाणेच ब्लॉक्स वापरून प्रोग्रामिंग करता येते पहिल्यांदा कॉम्प्युटरशी आरडिओनोला जोडूनच मग एक्सो डीचा प्रोग्राम ओपन करावा म्हणजे तो आर्डिनोला डिटेक्ट करेल आणि प्रोग्राम अपलोड करताना अडचण येणार नाही कॉम्प्युटरला जोडल्यानंतर आर्डिओनोच्या बोर्डवर एक एल डी ऑन झालेला दिसेल जेव्हा तुम्ही एक्सओ डीचा प्रोग्राम ओपन कराल तेव्हा या तऱ्हेची स्क्रीन दिसेल याला क्लोज करून नवीन प्रोजेक्ट उघडण्यासाठी फाईल न्यू प्रोजेक्ट यावर क्लिक करा आता आपण या ठिकाणी आर्डिनोसाठीचा ब्लिंक प्रोग्राम बनवू एक्सओडीच्या वर्कस्पेसमध्ये कुठेही क्लिक करून त्यानंतर कीबोर्डवर आय हे बटन दाबा त्याने एक सर्च बॉक्स उघडेल त्यामध्ये एल ई डी असे टाईप करा आणि एल ई डीला सिलेक्ट करा आता तुम्हाला स्क्रीनवर एक एल ई डी असे लिहिलेला ब्लॉक दिसू लागेल त्याला सिलेक्ट करा आता स्क्रीनच्या लेफ्ट कॉलमकडे पहा तेथे खालील बाजूला इन्स्पेक्टर असे लिहिलेले दिसेल तेथे पोर्ट आणि एल ही दोन नावे दिसतात एल म्हणजे ल्युमिनॉसिटी पोर्ट समोरील बॉक्समध्ये क्लिक करा आणि त्यात थर्टीन टाईप करा हा आर्डिनोच्या एल ई डीचा पोर्ट आहे आपण एल यू एमच्या व्हॅल्यूमध्ये कोणताही बदल करणार नाही आता आपल्याला अजून एक ब्लॉक पाहिजे यासाठी परत स्क्रीनवर क्लिक करून नंतर आय दावा आणि सर्च बॉक्समध्ये स्क्वेअर टाईप करा दिसणाऱ्या स्क्वेअर वेव निवडा आता वेव या नावाचा ब्लॉक दिसू लागेल याला ड्रॅक करून ई डीच्या ब्लॉकच्या वरील बाजूला न्या त्यात आउट नावाची पिन आहे त्यावर क्लिक करून माऊस पॉईंटरला खालील बाजूला ओढल्यास एक रेघ ओढत असलेली दिसेल LED चा, LUM या रेघेला एलई डीच्या एल्युयम या पिनशी जोडा आता या प्रोग्रामला सेव्ह करून ठेवा आता आपण हा प्रोग्राम अपलोड करू यासाठी डिप्लॉय अपलोड टू आरडिनो यावर क्लिक करा आपल्याला एक डायलॉग बॉक्स दिसेल येथे तुम्हाला आर्डिनोच्या बोर्डचे मॉडेल आणि त्याचे सिरियल पोर्ट दिसेल पोर्टच्या नावाबरोबर आरडीओनो एल एल सी असे लिहिलेले असणे आवश्यक आहे नसल्यास सिरियल पोर्टच्या खालील बाजूला क्लिक करून लिस्टमधून आरडीओनो एल एल सी हे नाव जोडलेले पोर्ट निवडा जर असे नाव दिसत नसेल तर तुम्हाला एकसोडीचा प्रोग्राम क्लोज करून त्याला परत ओपन करून पाहावं लागेल योग्य मॉडेल आणि पोर्ट निवडल्यानंतर अपलोड बटनावर क्लिक करा तेव्हा तुम्हाला स्क्रीनच्या खालील बाजूला हिरव्या रंगाचा प्रोग्रेस बार दिसेल पहिल्या वेळी याला जास्त वेळ लागेल आणि शेवटी तुम्हाला अपलोडेड सक्सेसफुली असा मेसेज दिसून येईल यानंतर तुम्हाला आर्डुनोच्या बोर्डवरील एल ईडी ब्लिंक होताना म्हणजे उघडझाप करताना दिसेल तर अशा रीतीने आर्डुनोच्या बोर्डवर तुम्ही एक्सो डीच्या आय डीमधून प्रोग्राम तयार करून अपलोड करू शकता तर अशा प्रकारचे काही प्रोग्राम आपण पुढील व्हिडिओमध्ये करून पाहू धन्यवाद